आपली गाडी म्हणजे जनता बस आहे, कोणी बसा आणि कोणी उतरा, आपल्या प्रतिष्ठानचं ब्रीदवाक्य 24 तास 365 दिवस, त्यामुळे आम्ही चाललो की रॅली आणि थांबलो की सभा सुरू होते। आपण फोन उचलून काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्ता आहे, कार्यकर्ते जुळवणं आपला छंद आहे असं प्रतिपादन पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी काढलेत। ते राहुरी तालुक्यातील मांजरी इथे बोलत होते। सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आज पण काम करतो। सुद्धा आज पण एखाद्या लग्नात गेलो त्या ठिकाणी कार्यकर्ते जर त्या लग्नवाल्यांची मजा पाहत असते तर मी आज पण बादली आता ठेवून तुझ्या कधी पण वाढली। आज पण मी कार्यकर्ता आहे। म्हणजे शेवट आपलं आपण ज्या परिस्थितीतून आलोय त्या परिस्थितीला कधी विसरायचं नाही। आज पण एखाद्या शाळेत गेल्यानंतर एखाद्या गरीबाच्या मुलाच्या गळ्यात अपघात झाला, बाळा काय अडचण, त्याच्या अडचणी आपल्याला माहित आहेत ना। मधल्या काळात आपण 200 ते 300 सायकल वाटप केली, म्हणजे माझ्याकडं सायकल असू तुमचे ते ऑनलाईन शाळा चालू असल्यामुळे मोबाईल असू एखादा अधिकाऱ्याने एखादा मुलगा यायचो माझ्याकडे परवा दिवशी बीजा वेळेस एका ठिकाणी बसलो एक मुलगा आला ना एवढा म्हणला मला व्यायामाला सायकल लागेल। ती म्हणला अरे व्यायामाला सायकल काय, मला व्यायामाला सायकल लागेल तुमच्या गोडाऊनला एक सायकल शिल्लक घ्यायची आणि एवढी लिंक लावली त्याकडे बोलून घेतलं मला याला एक सायकल देऊन टाका। शेवट आपण प्रत्येक त्या ठिकाणी थरात गेल्यानंतर त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे। ज्येष्ठात गेल्यानंतर ज्येष्ठांसारखंच वागलं पाहिजे आणि ज्येष्ठांना जे अपेक्षित त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। तरुणात गेल्यानंतर तरुणांसारखंच म्हणजे ॲडजस्टेबल पाहणार। माझे बरेच भाषण तुम्ही पाहा सांगत असं अरे निलेश लंके म्हणजे ऍडजस्टेबल पाहण आहे, वेळे प्रसंगी हात जोडायचे, समाजाच्या हितासाठी हात पण जोडायचे आणि नाही हात जोडून काम झालं तर भाया पण वर करायची तयारी ठेवायची, याला म्हणतात ऍडजस्टेबल पाहण। कुणीतरी मगाशी बोलताना पण सांगितलं की तुम्ही त्या कुठल्या सभेत जेवूरच्या सभेत अहो एवढं मिळालं हे तुझं बोलणं झालं पुढल्या काळाला काय हे सगळं हे प्रस्थापितांचं कारण बाळास आहे बरोबर ना। खासदारकी हे ते अहो निलेश लंकेला आमदारकी मिळाली हेच आज मला विश्वास बसाला सरपंच साहेब मी आमदार झालो तर काय आमच्या मतदार संघाचे बरेच जण मतदार खरंच आमदार झालो काय आपण पण कधी कधी एखाद्या कार्यक्रमाला गेलो बरेच कटावर बिटावर लागलेलं असतं मी बाकीच्या विचारतोय आपण खरंच आमदार झालो का काय। एखाद्या ऑफिस मध्ये गेले एखाद्या अधिकाऱ्यांनी शॅलो आलं मला वाटणार आज आमदार झाले मी पण विसरून जातो। काम महत्वाचे आणि काम करीत असताना प्रत्येक परिस्थितीचा विचार करून काम केलं पाहिजे आणि आपला फायदा आपल्या राजकारणाचा आपल्या सत्तेचा फायदा 100% गोरगरीब जनतेशी झाला पाहिजे। म्हणजे जेवढं जनता येणार मी बऱ्याच भाषणात सांगत असतो बऱ्याच कार्यकर्त्यांना सांगत असतो अरे एक वेळेस एखाद्या मोठ्याचं काम करू नका आपल्या या गोरगरीब जनतेचं काम केलं पाहिजे। राहुरी तालुक्यातील मांजरी येथील निलेश लंके प्रतिष्ठानच्या शुभारंभ कार्यक्रमाला आमदार निलेश लंके येणार आहेत अशी माहिती समजताच शेकडो तरुणांनी राहुरी शहरामध्ये आरडगाव माणुरी वळण मांजरी या परिसरामध्ये रस्त्यावरती उभे राहत ढोलीबाजाच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत लंके यांचं स्वागत करून ठिकठिकाणी त्यांचा सत्कार केला। तसेच आमदार लंके यांना पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लोकांनी मोठी गर्दी केली होती। या गर्दीचं गुपित काय असा अनेकांना प्रश्न पडला, यावरती काय म्हणाले आहेत लंके ते पाहूयात। म्हणलं जादूच काय तुम्हीच म्हणले ना अहो ही जादू जर सगळ्यांना शिकवली तर इतक्या उशिरा सभा असून सुद्धा इतकी संख्येने एवढे उपस्थित राहते का। त्यामुळे ही जादू काय सगळ्यांना शिकवायची नाही ठिकाणी कुणीतरी विकासाच्या कामावर पण बोललं तुम्हीच बोलले ना उपसभापती साहेब आढाव साहेब तुम्हाला काय अडचण तुमचे 5 बोट तुपायचे आता सध्या उलट मला तर आवड इकडून न्यावं लागत ते काय ऐक काही नामदार साहेब सगळं काय म्हणजे राज्याच्या ऊर्जा खाता असू किंवा बऱ्याच खात्यांच्या चाव्या तुमच्या ताब्यात। यावेळी व्यासपीठावरती जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज गाडे, प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल झावरे नेवासा, शिवसेनेचे नेते बाळासाहेब पवार, माजी उपसभापती रवींद्र आढाव, सरपंच विठ्ठल विटनोर,
अण्णासाहेब दादा थोरात राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंदारे, अण्णासाहेब सोडणर, भाऊसाहेब विटणोर, प्रमोद विटणोर, पोपटराव बाचकर, शैलम विटणोर, प्रसाद उंडे, योगेश विटणोर, किशोर बाचकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, सी 24 तास, श्रीरामपूर।